जिराफाने गद्दारी केली आणि वाईटापासून चांगलं झालं. गद्दारी केल्यामुळे पाटणची उमेदवारी घराण्याशाहीच्या बाहेर आली. संजय राऊत यांनी शंभूराज देसाईंचा जिराफ असा उल्लेख केला. तर देसाईंनी मान फिरवली तर राऊतांसारख्या 10 जणांना फेकून देतील अशा शब्दांमध्ये संजय शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केला. वाईटातून चांगलं कसं घडतं, प्रेमाने केली पण पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर. त्यांनी मान जरी अशी केली ना तरी संजय राऊत सारख्या 10 लोकांना उचलून फेकू शकतो तो. म्हणून संजय राऊतनी आपली अवकात पाहून बोलावं. उद्या जर तुमच्याबद्दल जी काय राज साहेबांनी कॉमेडी केली ना ती वस्तुस्थिती आहे. कॉलर उडवल्याने किंवा मफलर फिरवल्याने नेता बनत नसतं, त्यासाठी लायकी असावी लागते. आणि संजय राऊतची ती लायकी नाही आहे म्हणून आता त्याला लोक खलनायकाच्या भूमिकेत पाहतात. हा उभाटा गटाचा प्रेम चोपडा आहे.